father doesn't start when the child is born, it starts when the mother is pregnant. कसल भारी गौतम शांतरा मी शांतरा का प्रेगनेंसी फर्स्ट ट्राइमेस्टर हाय फर्स्ट टाइम ए आमचं पण फर्स्ट टाइम आहे आमचं पण हाय बोल सहज केला तो फोन हो हो अगदी सहज लाडू करायला घेतले लाडू हो आई आत्ता कशाला लाडू करायला घेतलेस अगं ये मला पाहिजेत अरे हॅलो आई कसले लाडू रवा बेसनाचे गौरीला आवडतात ना म्हणून हा एक नंबर थोडे थोडे मऊ करा आणि दातात अडकतात नाही तर आणि टॅक्सी कुरिअरनी पाठवते आई कमी क्लिनिक मध्ये आलोय तुला नंतर करते फोन हो का कळवते बाय हे गौरी पाणी पी मला नकोय इथे बघा लिहिलंय सोनोग्राफीच्या आधी भरपूर पाणी प्या ते सोड इथे बघा लिहिलंय रोज सकाळी 7 वाजता उठायचंय तुला जमणार आहे का गौतू हे सगळं असं असणार आहे हो लुक्स लाईक झेपेल ना आपल्याला हेच सांगत होतो ना मी तर तू काय म्हणलीस अबॉर्ट करणं म्हणजे एका जीवाला संपवण्यासारखं आहे माझ्या तर 2-2 जीव आहे तुझ्या पोटात 2-2 ऐक ना जुळं असल्यामुळे पोट जरा जास्त मोठं होणार आहे का रे माझं म्हणजे मला चालता वगैरे येईल ना बसायला त्रास बीस नाही ना होणार तू बोल ना काहीतरी मी काय बोलू तसं नाही रे म्हणजे तुला तुझ्या पोटाचा असं चालताना किंवा बसताना त्रास नाही ना हो तू तुझी भीती सांगतेस का माझी खेचतेस मी जेन्युइनली विचार मला पोट नाही हे बघ हे मस्त आहे हे बघ मला पोटाला मी पण करू शकते हे बघ तू म्हणतो डोक्यावर पडलीस का प्रधान हा अरे ये ना हॅलो हे असं धावत यायचं नाही हा सॉरी जुळी आहेत का तुम्हाला आहेत म्हणजे होणार आहेत बरं असतं एका खेपेत 2 बाळ होऊन जातात बीपी लो आहे घरी गाडी आहे का हो आहे ना छान आता रिक्षाने फिरायचं नाही काय काय खाता डोकं जाम खाते हे असं मारा बिरायचं नाही हा नख खाणं बंद करा आंबा पपई खाऊ नका एक मिनिट पपई ठीक आहे पण आंबा एकदाच येतो ना वर्षातून मग मुलं काय वर्षभर होत राहत का आई होणार आहात ना पिल्लांना गरम पडत आता मी आंबा खाऊ शकतो तुम्ही खाऊ शकता हो काही पण तुमचं काम झालंय आता थँक्यू हा पिझ्झा खाऊ नका हिमोग्लोबिन लो दाखवतोय तुमच्या रिपोर्ट मध्ये कारलं खाता का ई काय कारलं खा गाजर खा हा चला वजन करायचंय चपला काढा हे का हिल्स हे चालणार नाही आता सपाट चपला वापरायच्या किती आहे सांगते 70-61 अजून काय काय सवयी आहे झोपता कशा गाढ नाही हो कुशीवर का पाठीवर हा नाही पोटावर बंद करा झोपण पोटावर झोपण बंद करा म्हणजे बघा आता तुमचं पोट वाढत जाणार मग तुम्ही पोटावर कशा झोपू शकता बरोबर तू कसं काय झोपतोस ताई नवऱ्याशी भांडू नका वगैरे असं काही नाही ते तर कुणाशीच भांडायचं नाहीये मी तर कुणाशी भांडते तू बोलते प्रसन्न ठेवा हा ही फाईल घ्या यात औषधं लिहिली आहेत आठवणीने आणि वेळेवर घ्यायची आणि हो एक सीट बेल्ट घट्ट लावू नका झालं आता एकदा ना सगळ्या विषयावर मला तुमच्याशी प्रदीर्घ चर्चा करायची सही करा सीट बेल्ट एवढा घट्ट लावू नका घरी म अरे बाबा अरे काय कसं खेळत रे एकमेकाची पानं काय बघता पानं नाही बघायची मी पानं काय बघते बाबा पानं बघते माझी अरे तू बुद्धिबळ खेळतोस का पान टाकतो पटकन
अच्छा दोन चोकर याच्याकडे. तुम्हाला कसं कळलं? तू पान बघू नको. तू पहिले पान टाकी दे पटकन. गौतम गोष्टी पटापट करायला शिख. आता सगळ्या गोष्टी डबल स्पीडनी कराव्या लागणार. आजी मला तर ना विश्वासच बसत नाहीये की आम्हाला जुळो होणार आहे. पेशवे कृती एकदा परिणाम दुहेरी. पेशवे हे डबल लगेच सांभाळताना तुम्ही सिंगल होणारच लक्षात ठेवा. ए आई ते जुळ्याचं दुखणं खरं असतं का? हो रे. म्हणजे काय हो ना तर? म्हणजे आता तुला जेवताना दोन दोन उठायला लागणार का? आजी सांगत होती आई जेवायला बसली की त्या क्षणी बाळाला शी लागते. शी काही? आजीला विचार. आजी अगं खरंच सगळीच बाळ करतात असं. नऊ महिने नाळ जोडलेली असते ना त्याच्यामुळे होत असं. मी एरवी सध्या पाणी मागितलं तर मला म्हणते आपलं आपलं घे. आता उठा दोन दोनदा. आणि आई याला सांगा कुणासमोर काय बोलायचं काही कळत नाही याला. अहो खाली वॉचमनला सांगत होता पुढचे काही दिवस आमच्याकडे काय होणार माहितीये का? काय रे हे गौतम असं आधी कुणाला सांगत नाहीत का? चोर रोटी भरल्याशिवाय सांगायचं नसतं कुणाला. चोर रोटी म्हणजे? म्हणजे चोरून भरायची ओटी. तिसऱ्या महिन्यात भरतात ती. आणि कुणाला कळू नये ना म्हणून दिवे लागण्याच्या नंतर भरतात ती. अगं तिसऱ्या महिन्यापासून बाळाचे अवयव तयार व्हायला लागतात. डोळे नाक कान हात पाय सगळ्याला आकार यायला लागतो. बाळ स्थिरावतं म्हणून मग 3 महिने होईपर्यंत कुणालाच सांगायचं नाही. हो आणि एकदा की चोर रोटी भरली की सगळ्यांना सांगायला मोकळे आपण. काय राव बसणाऱ्यातला एक मेंबर कमी झाला ना. डिलिव्हरी मुंबईत की पुण्यात? नाव जरा भारदस्त ठेवा छोटी छोटी नको. गौरी भरपूर झोपून घे. मुलं झाली ना की झोप उडते. आधी बायकोलॉजिक मध्ये अडकला होतास आणि आता तर काय ती अनंत काळाची माता होणार आहे. गर्भसंस्कारच्या सीडीज आई गौरी फॉर जीनियस बेबीज. पुण्यात गर्भसंस्कारांची काय गरज आहे? तळेगावच्या पुढे वारा सुद्धा संस्कारी आहे. गर्भसंस्कारांपेक्षा पहिली ते 5वीची पुस्तकं वाच उपयोगी पडेल. आई बाबा सारखे मोबाईल बघत असतात यांच्यामुळे आम्हाला लवकर चष्मा लागणार. डिस्प्लेच्या लाईटमुळे आमच्या झोपेचं तर खोबरं झालंच आहे. आणि जुळी होणार म्हणून बाबाची झोप उडाली. अहो कोणीतरी उलट्या करतोय का? कोण असेल? आता बाहेरचे लोक आपल्या घरात येऊन का उलट्या करतील? गौरीच असणार ना. चला ना जाऊन बघूया. कशाला? आता आपण गौतमला नेमलाय ना. तोही तुमच्याच सारखा झोपला असेल ढाराढूर. अगं असं काय करते? शेवटी उलट्यांचा आवाज आहे. होईल जागा. मीच जाऊन बघते. बर. काय ग गौरी? गौतम तू असू नको. जागतोय ना सध्या? हो ते हो ने सावकाश बिचारा. अच्छा म्हणजे काल रात्री तुला उलटी झाली होते गौत्या. बघ काय 3-4 महिन्यांनी एखादी अशी उलटी झाली ना की बरं असतं. म्हणजे सगळं पित्त बित्त निघून जातं. पोट साफ होतं आणि काय खायला मोकळे परत आपण. आई मला चहा हवाय. काल ना तुला उलट्या झाल्या होत्या पिमुकट्याने. आई तर बाबा काय होय तुला? मला नकोय. गाबुळी चिंच बोर आवळा काय होय तुला? बाबा मला डोहाळे नाही लागले. डोळ्याली तुला काहीच खावास वाटत नाही. बरं का माझ्या एका मैत्रिणीला ओल्या मातीचा सुगंध आवडायचा. माती खायची ग? अरे ते तरी आधीपासूनच खाते. गौतम काय बोलेल? ते कशामध्ये होत? काय ते विडीचे डोहाळे? अरे काय राव इतकं फेमस गाणं आहे ते.